सकाळचीच वेळ आहे. वातावरणात थंडगार असा गारवा निर्माण झालेला आहे, त्यामुळे अधिकच प्रसन्न वाटत आहे. आज आपण या ठिकाणी किल्ले रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या गुंजवणे गावामध्ये आलो आहे. आता इथून पुढे चढाईला आपण रायगडच्या सुरुवात करणार आहोत, परंतु जरा पोटापाण्याची काहीतरी व्यवस्था केली पाहिजे, भूक लागली होती म्हणून जरा हॉटेलचा बोर्ड दिसला. सुवेळा गार्डन म्हणून हे बोर्ड आहे, त्याचे मालक काय नाव आपलं? राहुल बांदल म्हणून यांचं नाव आहे. आता हे बांदल घराणं म्हणजे माहितीच आहे तुम्हाला, बांदल जेदे हे संपूर्ण मावळ खोऱ्यातील घराणे आहे. त्यांचे पराक्रम पण तुम्हाला आम्हाला सर्वांना माहीत आहे. तर या ठिकाणी आता मिसळ पाऊचा ताव चांगला मारलेला आहे आणि इथून पुढे आपण चढाईला प्रारंभ करत आहोत. मंडळी पूर्ण दमछाक होते. पुसा घाम पुसा जरा. एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, ज्या वेळेला असे तुम्ही राजगड पाहण्याकरता याल त्यावेळेला तुमच्यासोबत पाणी ठेवणे आणि जमल तसं खाण्याचे काही जिन्नस असतील ते ठेवणे अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण चढाई सुरू केल्यापासून एक तासामध्ये एकदम खडी चढाई आहे, त्यामुळे हे कमीत कमी पाणी तरी आपल्याबरोबर ठेवणं अतिशय महत्त्वाची बाब आहे. आजी हे किती वर्षापासून करताय तुम्ही? हे किती वर्षापासून करताय?
होय वाजी, ही काट्या किती वर्षापासून तुम्ही विकताय? घेतो आम्ही काट्या, सांगा की तुम्ही किती वर्षापासून विकताय? काट्या किती वर्षापासून विकताय असं म्हणतो, ही किती वर्षापासून काम करताय तुम्ही? तुमचं किती वय आहे आता? किती वय आहे? ऐकू येत आहे का? नाही येत ऐकू बाबा. किती 80 वर्ष झाली का तुम्हाला? ऐकू येत नाही, दिसत पण नाही. असं होय. बर बर बर. अरे माझी भवानी करतो करतो घेतो. मला असं वाटतं ही आजी जवळजवळ 80-85 वर्षाच्या घरात आहेत. आता ह्या त्या काट्या विकतायत आणि काट्या विकून त्यांचा उदरनिर्वाह करतायत. हे किती विशेष आहे या ठिकाणी. एक वर्ष 2 महिने झालं असे रडते, जिथे जाते तिथे रडते. नका रडू नका रडू, घ्या काट्या घ्या पाहून आपल्या. आता खडी चढाई करून वरच्या बाजूला आलेलो आहोत. किस्मा घे जरा. ज्या पाहुणे पाहुण्यांना दम लागलाय आमच्या. बघा खाली बसलेत, कसे खाली बसलेत बघा. आणि मी उभा आहे, 62 वर्षाचं म्हातारं उभं आहे आणि 25 वर्षाचे खाली बसलेत. या वर हॅलो. मागं थांबाय पाहिजे होतं तुम्ही, जरा तिथंच थांबा. कडलं थांबा, त्यांना पुढे येऊन द्या म्हणजे काय होईल. नाही नाही असू द्या, घसरलंही झालं तर काय, बाकी काय नाही. पाहुणं ती सळे पकडताना आधी घट्ट आहे का बघा, हलवून जरा. दमा ना आम्ही राजगडवर ही जी चढाई करतो ही चोर दरवाजातून करत आहे. हाच तो पद्मावती तलाव आहे आणि याच्याच पुढील बाजूस पद्मावती मंदिर आहे आणि पद्मावती मंदिराच्याच पुढील बाजूस सईबाई राणीसाहेब यांची समाधी आहे.
आता त्या बाजूसच आपण जाणार आहोत. छत्रपती शिवरायांचे वास्तव्य सर्वाधिक याच राजगडावर राहिलेले आहे. ही स्वराज्याची पहिली राजधानी होती. अतिशय सुंदर असणार हे तळे पाहून मन कसे एकदम प्रसन्न होत आहे. या तळ्याच्याच बाजूला नहानी घरही आपणास पाहावयास मिळते. हीच ती सईबाई राणीसाहेब यांची समाधी आहे. काळे सर, हे दोन मिनिटं जरा. नमस्कार मंडळी, आज आपण सईबाई राणीसाहेब यांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी आलेलो आहोत. माझ्याबरोबर हे आहेत पुण्यावर राहते. काय नाव आपलं? ओंकार. पूर्ण ओंकार. आणि हे ॲडव्होकेट राहुल काळे. राहुल काळे त्याची थोडी पार्श्वभूमी अशी आहे. सईबाई राणीसाहेब यांचे वडील मुधोजी निंबाळकर फलटण आणि त्यांचे वडील वनंगपाल निंबाळकर. वनंगपाल निंबाळकरांचा मुलगा मधोजी निंबाळकर आणि मधोजी निंबाळकरांचे मुले एक जगदेवराव, दोन साबाजीराव, तिसरी सईबाई राणीसाहेब आणि चौथी त्यांचे बजाजी निंबाळकर. असे हे यांचे पहिल्यापासूनच थोडा जर विचार केला तर सईबाई राणीसाहेब महाराजांच्या प्रथम पत्नी. त्यांचे त्यांचा जन्म निश्चित इतिहासाला माहिती नाही आहे, परंतु महाराजांच्या बरोबर छत्रपती शिवरायांच्या बरोबर त्यांचा विवाह झाला तो 1640 ला. पहिल्यापासूनच भोसले, जाधव आणि निंबाळकर ह्या घराण्याचा इतिहास आपल्याला नातेसंबंधामध्ये बांधलेला दिसतो. तो कसा? छत्रपती शिवरायांचे आजोबा मालोजी राजे भोसले जे पंच हजारी मनसबदारीवरती निजामशाहीमध्ये होते, त्यांची सासरवाडी म्हणजे त्यांची पत्नी ही वनंगपाळ निंबाळकरांची मुलगी दीपाई, असे एकमेकाचं नातेसंबंध होते. आणि वनंगपाळ निंबाळकरांची बहीण म्हणजे भगिनी माळसाबाई उर्फ गिरजाबाई ह्या सिंदखेड राजा लखोजीराव जाधवराव यांच्या पत्नी होत. म्हणजे हे वनंगपाळ निंबाळकर आणि लखोजीराव जाधव हे सख्खे मेवणे झाले. असे गुंतागुंतीचं यांचे नातेसंबंध पहिल्यापासूनच दृढ होते. सईबाई राणीसाहेबांचा विवाह झाल्यानंतर जे मुघलांचे कर्दनकाळ ठरले, छत्रपती संभाजी महाराज, संभाजी महाराजांचा जन्म इथून जवळच असलेल्या पुरंदर किल्ल्यावरती 14 मे 1657 ला झाला. आणि त्याच्यानंतर जन्म झाल्यानंतर सईबाई इकडे आल्या, परंतु बाळंत रोगाने त्यांचं निधन झालं. त्यांचे दिनांक 5 सप्टेंबर 1659 रोजी निधन झाले. नोव्हेंबर 1659 त्यावेळी महाराज कुठल्या मोहिमेवर होते? प्रतापगडाच्या मोहिमेवरती महाराज होते. म्हणजे महाराजांना किती दुःख झालं असेल, आपली पहिली पत्नी या ठिकाणी वारलेली आहे. अशाही परिस्थितीत त्यांनी 10 नोव्हेंबर 1659 ला छत्रपती शिवरायांनी त्यांचा अफजलखानाचा कोतळा बाहेर काढला. 10 नोव्हेंबर 1659 अशा ह्या स्वराज्याच्या छत्रपती शिवरायांच्या पहिल्या पत्नी सईबाई राणीसाहेब यांना आमचा मानाचा मुद्रा. जय शिवराय.
पद्मावती मंदिरामध्ये असलेली छत्रपती शिवरायांची प्रतिमा आपणास दिसत आहे. दीपमाळेपासून जवळच पद्मावती मंदिर आहे. काही दुर्गप्रेमी मंदिरामध्ये विश्रांती घेत आहेत. पद्मावती मंदिरामध्ये दर्शन घेतल्यानंतर आम्ही दारुगोळ्याचे कोठार असलेल्या ठिकाणी आलो आणि त्या ठिकाणी भग्न अवस्थेत असलेल्या तोफाही आपणास पाहावयास मिळत आहेत. ही जी पडझड झालेल्या स्थितीमध्ये वास्तू दिसत आहे ती अंबरखाना आहे. याच ठिकाणी धान्य साठवले जाते, याला धान्याचे कोठारी असे बोलले जाते. आणि पुढील बाजूस ही सदर दिसत आहे. ही सदर दिवाने आम करता वापरात असावयाची, म्हणजे सर्व लोकांसाठी ही सदर भरली जात असे. अंबरखाण्याचे पडझड झालेले अवशेष आपल्याला दिसतायत. त्याच्याच पाठीमागे, अंबरखाण्याच्याच पाठीमागे एक तलाव आहे. तो किती सुंदर तलाव दिसतो आहे. ह्याच्याच पाठीमागे पाली दरवाजा असून पाली दरवाजातून ही राजगडावर आपणास वरती येता येते. आपण आता राजगडाच्या बालेकिल्ल्याकडे निघालेलो आहोत. राजगडच्या बालेकिल्ल्याची चढाई करत असताना मी युवकांना एक आवाहन करी इच्छितो की त्यांनी शांतपणे वरती चढण करावी. कुठलीही दंगा मस्ती किंवा लक्ष विचलित होऊन काहीतरी अपघात घडू शकतो, म्हणून पूर्ण एकाग्रतेने तुम्ही बालेकिल्ल्याची चढाई जेवढी कराल तेवढे आपणास ह्या राजगडावरील वास्तूचा आपणास आनंद घेता येईल. एकदम दमाने या, गडबड करू नका. पाहुणं लय बेकार काम आहे. नाही तरी बी आपलं दमाने या. तिथे तर लय बेकार आहे. इकडे एक हात द्या, इकडे या दगडाला. इकडे इकडे, हां इकडे अलीकडे दगड आहे बघा. हां तिथं हात द्या. हां तिथं. तसं नका, तसं नको, त्याला सोडू नका. वायर सोडू नका, वायर सोडू नका. हां तिथं एक द्या ना, अलीकडे एक दगडाला द्या. इकडं वायर सोडू नका हो. पाहुणा अजिबात.
हाच तो राजगडाचा महादरवाजा आपणास दिसून येत आहे। राजगडाच्या बाले किल्ल्यावरून आपणास नयनरम्य दर्शन आपल्याला दिसत आहे। हे चंद्रकोरी सारखे तळे दिसते आहे म्हणून ह्या तळ्याला चंद्रतळे असे बोलले जाते। त्याच्याच पुढच्या बाजूला ब्रह्मेश्वर मंदिर दिसते, त्या ठिकाणी आपण आता जात आहोत। हेच ब्रह्मेश्वर मंदिर म्हणजेच शंभू महादेवाचं हे मंदिर आहे। ह्याच मंदिरामध्ये छत्रपती शिवरायांनी कितीतरी वेळा येऊन दर्शन घेतले असावे। मंदिराच्या पाठीमागे बाजारपेठ भरत असे, त्या काळणी भरणारी बाजारपेठ आणि त्याचे आता आपणास फक्त काही अवशेष शिल्लक राहिलेले आपणास पाहावयास मिळत आहेत। आता आपण बाले किल्ल्यावरील उत्तर माचीकडे प्रस्थान करत आहोत। माझी युवकांना एक विनंती आहे की ते बाले किल्ल्यावर आल्यानंतर ज्यावेळी उत्तर माची पाहावयास जातील तेव्हा तिथे फोटो काढण्याचा मोह जर झाला तरी पूर्णपणे दक्षता घ्यावी, कारण उत्तर माचीचे संरक्षणार्थ
तिथे काहीच नाही, डोकावला तरी सुद्धा त्या ठिकाणी भयान खोल दरी आहे, तरी शक्यतो त्या ठिकाणी जाण्याचे त्यांनी टाळावे, आणि जर गेले तर लांबच ती उत्तर बुरुज आपण पाहावा असे मला वाटते। हा बाली किल्ल्यावरील उत्तर बुरुज आहे। हाच तो बाले किल्ल्याच्या उत्तरेकडील असणारा टेहेळणी बुरुज म्हणून ओळखला जातो। याच ठिकाणी युवकांनी अतिशय काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे असे मला वाटते। आता आपण राजगडाच्या बाले किल्ल्यावर असलेला राजवाडा पाहण्यासाठी आलेलो आहोत। या ठिकाणी आल्यानंतर आपण पादत्राणे बाहेरच काढावीत, कारण ही अतिशय पवित्र अशी भूमी आहे। हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे या किल्ल्यावर सर्वाधिक कालावधीमध्ये वास्तव्य होते, आणि त्यांच्या पदस्पर्शाने ही पावन झालेली भूमी आहे, हा राजवाडा आहे। त्याचे भग्नावशेष जरी आज आपणास दिसत असले तरी छत्रपतीच्या पदस्पर्शाने पावन झालेले ही भूमी असल्यामुळे मन एकदम प्रसन्न आणि आल्हाददायक होते। राजगड पाहावयास येणाऱ्या युवकांनी आणि इतर इतिहासप्रेमींनी या राजवाड्याला जरूर भेट द्यावी। या ठिकाणी आल्यानंतर मनाला जे एक स्फुरण प्राप्त होते, छत्रपती शिवरायांच्या विषयी याला कुठल्याच प्रकारची तोड नाही, आणि मन प्रसन्न तर होतेच, परंतु आपले पूर्वज आपले छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे सहकारी मावळे कसे असतील, त्यांचं वर्तन कसं असेल, त्यांनी काय बनवलेलं आहे हे आपल्यास आठवल्याशिवाय राहणार नाही। हे सिंधवी स्वराज्य हे सर्वांच्या रक्तातून, मावळ्यांच्या रक्तातून आणि इतरांच्या पराक्रमातून उभारलं गेलेलं आहे। छत्रपती शिवरायांसारखी रयतीची काळजी घेणारा ह्या जगामध्ये दुसरा राजा झाला नाही। अशा या छत्रपती शिवराय आणि मावळ्यांना आमचा मानाचा मुजरा। पहा हा भगवा झेंडा कसा दिमाकात फडकत आहे। राजवाड्याच्या समोरच असलेली
ही दुसरी सदर आहे। ही सदर म्हणजे दिवाणी खास असून या ठिकाणी सर्व मराठी सरदार आणि महाराजांची गुप्त चर्चा या ठिकाणी होत असे। निरनिराळ्या मोहिमा ज्यावेळी आखल्या जात होत्या, मग ती सिंहगडावर स्वारी करण्याचे तानाजी मालू सरदार तानाजी मालुसरे यांना दिलेले आदेश असू द्यात, किंवा प्रतापगडाचं प्रतापगडावरती काय नियोजन करायचं, ही जी काही खलबत झाली, मोठमोठे हिंदवी स्वराज्याच्या दृष्टीने घेतले गेलेले निर्णय, छत्रपती शिवरायांनी घेतले गेलेले निर्णय हे राज याच राजगडावरून घेतले गेले, ही त्याची साक्ष आहे। ही दिवाणे खास म्हणून सदर ओळखले जाते। हीच ती सुवेळामाची आपणास दिसून येत आहे। सावध उतरलं पाहिजे, माझं झालं घसराटं।